आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पंढरपूर शहरामध्ये तीनशे नव्याण्णव नोंदणीकृत मठ आहेत त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या भाडोत्री व्यवसाय करणाऱ्या निवासी शाळा आहेत निवासी संकुल आहेत काही आश्रम आहेत तर येत्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवरती आज त्या ठिकाणी सर्व या संबंधित संस्थांना नोटिसेस इशू करण्यात आलेले आहेत स्थानिक नगरपालिका असणारी पंढरपूर नगर परिषदेनं त्या नोटिसेस इशू केलेले आहेत की या मठामध्ये त्या ठिकाणी येत्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवरती कोणतेही नागरिक विनापरवाना त्या ठिकाणी बाहेर गावावून या ठिकाणी येता कामा नये प्रशासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय प्रशासनाच्या पूर्वमंजुरीशिवाय कोणत्याही परिस्थितीत कोणताही वारकरी त्या ठिकाणी वास्तव्यास असता कामा नये याचं कारण असं आहे की येत्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवरती अशा मठामध्ये त्या ठिकाणी लोकांची गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि आषाढी एकादशीच्या दिवशी साधारण दशमी एकादशी द्वादिवशी दिवशी अचानक हे लोक रस्त्यावरती आल्यामुळं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वारकऱ्यांची गर्दी रस्त्यावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही पंढरपूर शहरामध्ये जसे मठ आहेत तसेच पंढरपूरच्या आजूबाजूच्या भागामध्ये लगतच्या गावामध्येही त्या ठिकाणी मठांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहेत या पार्श्वभूमीवरती आणि येत्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवरती त्या ठिकाणी या मठांच्यामध्ये असणाऱ्या वारकऱ्यांच्या संख्या या प्रशासनाला निश्चित माहिती असणं गरजेचं आहे त्याच पद्धतीनं ते अत्यंत नियंत्रित असणंही त्या ठिकाणी अत्यावश्यक आहे या बाबी लक्षात घेता तशाच बाबतीमधले निर्देश नगरपालिका पंढरपूर आणि पंचायत समिती पंढरपूर यांना देण्यात आलेले आहेत ग्रामीण भागामध्ये जे मठ आहे ते ग्रामस्तरीय समितीमार्फत त्या ठिकाणी नियंत्रित करण्याच्या संदर्भातले निर्देश संबंधित ग्रामस्तरीय समितीला देण्यात येतील तर शहरामधले जे मठ आहेत त्यांच्या नियमित तपासण्या त्या ठिकाणी स्थानिक पोलीस प्रशासन आणि नगरपालिकेनं त्यांच्या टीममार्फत कराव्यात आणि त्याचा इत्यंभूत अहवाल त्या ते ठिकाणी दैनंदिन अहवाल या ठिकाणी प्रांताधिकारी कार्यकारी कार्यालयामध्ये त्यांनी द्यावा अशा स्वरूपाचे निर्देश त्यांना देण्यात आलेले आहेत आज काही वारकरी त्यांच्या नित्यनियमाच्या प्रथेप्रमाणे त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये दर्शनासाठी आले असल्याची बातमी त्या ठिकाणी मला पोलीस प्रशासनानं दिलेली आहे या पार्श्वभूमीवरती त्यांच्यावरती योग्य ती पुढची कारवाई जी आहे ते पोलीस प्रशासन त्या ठिकाणी करेल परंतु माझे संपूर्ण वारकरी संप्रदायाला त्याच पद्धतीने या भाविकांना कळकळीची विनंती आहे की अशा पद्धतीचं कोणतंही कृत्य त्यांनी करू नये धार्मिक कार्यक्रमांना त्या ठिकाणी तीस जूनपर्यंत बंदी घातलेली असल्याकारणामुळं तसेच मंदिरही त्या काळापर्यंत बंद राहणार असल्याकारणामुळं कोणी या ठिकाणी अनावश्यकरित्या पंढरपूरमध्ये गर्दी करू नये तसेच येऊ नये आणि कोणतेही कटू कारवाई करण्याचा प्रसंग टाळण्याचा जितका प्रयत्न करता येईल तितका त्यांनी तो केला पाहिजे थँक्यू